ऊसतोड मजूर बंधू भगिनींसाठी आज महाराष्ट्र सरकारने त्यांना परत घरी येण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला. ज्या साखर कारखान्याने त्यांच्याकडील कामगारांची तात्पुरती निवारगृह सुरू केली आहे व कामगारांना त्यांच्या मूळ गावी सोडू इच्छित आहेत, ज्यांचे वास्तव्य निवारागृहात मदत छावणीत 14 दिवसापेक्षा जास्त झालेलं आहे, जी कारखाने लवकर बंद झाले तसे सर्व कारखान्यावरच्या ऊसतोड मजूर बंधू भगिनींना परत घरी आणण्याच्या संदर्भातला राज्य सरकारने आज निर्णय घेतला. ह्या ऊसतोड मजूर बंधू भगिनींना त्या जिल्ह्यातले जिल्हाधिकारी, त्या कारखान्याचे MD आणि पोलीस अधीक्षक यांनी योजना आखून द्यायची आहे. टप्प्याटप्प्याने त्यांना त्या त्या जिल्ह्यातल्या रहिवासी असणाऱ्या ऊसतोड मजूर बंधू भगिनींकडे पाठवायचं आहे. त्यामुळं जे गेली 14-15 दिवस ऊसतोड मजूर बंधू भगिनींना त्रास सहन करावा लागला आणि सर्वांची इच्छा होती घरी यायची, आज त्या ठिकाणी सर्वांना घरी येता येणार आहे. पण माझी ऊसतोड मजूर बंधू भगिनींना हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपल्याला टप्प्याटप्प्याने यायचं आहे. एकदा सगळे जर आलात तर इथंसुद्धा जिल्ह्यात आल्यानंतर आपली तपासणी, आपल्या आपल्या जिल्ह्यात गेल्यानंतर जी काही तपासणी जिल्हा प्रशासनाला आपली आरोग्य तपासणी करायची आहे ती तपासणी करणं होणार नाही. त्यामुळे माझी हात जोडून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण टप्प्याटप्प्याने या ठिकाणी या. त्याचबरोबर अगोदर महिलांना आणि जे लहान बालक आहेत त्यांना अगोदर आपण पुढे गावी पाठवा. आम्ही या ठिकाणी जो काही त्रास सहन करावा लागला आपल्याला, ते मुळामध्ये आत्ता जे कोरोना व्हायरसचं सगळं संकट जबंद जगभरावर आहे त्याच्यामुळं आपल्या आरोग्याची आणि गावातल्या आपल्या नातेवाईकांच्या आरोग्यांची काळजी म्हणून हा सगळा निर्णय मागे घ्यावा लागला. आता या ठिकाणी आपल्याला स्वगृही येता येणार आहे. आपण टप्प्याटप्प्यानं स्वगृही यावं. यामध्ये येताना सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि कारखान्याच्या MD यांनी बीड किंवा त्या त्या जिल्ह्यामध्ये जाणाऱ्या लेबर जो ज्या जिल्ह्यात जाईल तिथल्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना लेबर टप्प्याटप्प्यानं निघाल्याची माहिती कळवली जाईल आणि त्यांची सबंध जेवणाची रस्त्यातल्या व्यवस्था, पाणी, सर्व व्यवस्थाही कारखान्याने करायचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.